उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत दापोली गावात स्थानिक आमदार विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ठेकेदाराला काम वेळेत व दर्जेदार करावे अशा सूचना दिल्या. उरण तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून होत असून अनेक विकासाची कामे त्यांच्या आमदार निधीमधून केली जात आहे. त्या अंतर्गत दापोली गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आमदार महेश बालदी यांच्या 5 लाख स्थानिक आमदार निधीमधून होणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के ए म्हात्रे, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, माजी सदस्य सुजाता जितेकर, रोशन जितेकर, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, गोवर्धन डाऊर, माजी उपसरपंच गजानन पाटील, बबन म्हात्रे, बाळाराम म्हात्रे, महेंद्र जितेकर, विष्णू घोपरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज दापोली गावामधील हनुमानपाडा येथे माननीय आमदार महेश बालदी साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्ता काँक्रीटीकरणाचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. त्या कार्यक्रमाला येथे उपस्थित सर्व दापोली गावातील प्रतिष्ठित महिला वर्ग आणि कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेब आमदार यांच्या पुढाकारामुळं आज पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये एवढी विकासाची कामं होतात की दोन्ही आपले आमदार आहेत, की दोन्ही आमदार भरपूर निधी आणून महाराष्ट्र शासनाकडून असू दे, त्यांचा निधी असू दे, त्याच्यामधून भरपूर गावामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाची कामंही झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटते दापोली गावामध्ये सांगायला नको आहे का विकास कसा करायचा, त्यांना माहिती आहे. सर्व कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते संपूर्ण BJP आहेत जवळजवळ सर्व. तर अशा या पद्धतीने हे जे काम आहे ते काम चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी कॉन्ट्रॅक्टरला सुरुवातीला मी, आता काम 5-7 वर्ष तरी कमीत कमी चांगल्या पद्धतीचं टिकलं पाहिजे अशा दृष्टिकोनातनं हे काम झालं पाहिजे. आणि गाववाल्यांनासुद्धा विनंती करीन, पंचायत समिती सदस्य आपल्या ज्या म्हात्रे मॅडम आहेत यांना सांगेन की हे काम करत असताना थोडं आपण सर्व कार्यकर्त्यांनी याच्यावर लक्ष ठेवा, पाणी बरोबर मारतात का नाही मारतात का, तर क्युरीन व्यवस्थित झाली तर काम चांगलं टिकतं. आता ते टिकावं याच्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देईन की आपण आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमाला चांगल्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. आणि महेश बालदी साहेब यांचं आपण सर्वांनी मनापासून त्यांचं आभार मानूया. आज दापोली गावामध्ये आमदार निधीतून हनुमानपाड्यामध्ये या रस्त्याच्या भूमिपूजनाचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगी आपले कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे. अरुण शेठ भगत, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून, आज रेखा म्हात्रे यांनी जीवाची पराकाष्ठा करून गावामध्ये ती विकासाची कामं आणत आहेत, पण कुठंतरी यांना अडथळा आमच्या गावातील सरपंच आणत आहे. वास्तविकता ही कामं सरपंचांनी करायची असतात, परंतु 5 वर्ष झाली, आज 4 वर्षाची बघतो सरपंच कुठलीच कामं करत नाही. या कामाची आज जाहीर निविदा झाली, त्यांनी ठराव मंजूर करून आणला आणि NOC कामाची सुरुवात करत असताना सुद्धा त्यांना NOC देत नव्हती. शेवटला आम्हाला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घ्यावी लागली आणि या कामाचं आम्हाला ही मान्यता द्यावी लागली. त्यांचं असं म्हणणं होतं की कामं शिडकोमधून करायला पाहिजे, आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील, परंतु त्यांना मी सांगतो शिडकोमधून करायला काय हरकत नाही, परंतु प्रामुख्याने आपल्या कामाची जी आवश्यकता आहे, मग ती पंचायत समितीमार्फत असू दे, जिल्हामार्फत असू दे किंवा आमदार साहेबांच्या मार्फत असू दे, ही विकासाची कामं कुणीतरी करायला पाहिजे. ना आज रेखा मात्रेने आज कामांचा जो झपाटा लावला आहे, त्यांच्या पोटात आज पोटशूल उठत आहे, ना कुठंतरी आम्हालाही कमीपणा आणण्यासाठी ही आम्हाला कामं करून देत नाही. पण शेवटला आम्ही ग्रामसभा घेतली आणि आमच्या जिद्दीवर ही कामाची सुरुवातच केली. ना आज तुम्ही आलेत आणि या कामाचं उद्घाटन केलं, यावेळी सर्वांचा धन्यवाद मानतो. आज दापोली गावामध्ये आज आपण पाहतो आहे की सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले सर्व तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तसेच ज्यांच्या मार्फत जे उरणचे आमदार महेश बादी साहेब ह्यांच्या निधीतून आपण हे काम आज काढलेलं आहे, आणि तसेच खासदार रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्यामार्फत आज आपण पाहतो आहे की आज इथे पुष्पक नगर होतो आहे.
तसेच पुष्पक नगर होत असताना मला सर ह्या दोन्ही आमदार आणि तसेच अरुण शेठ भगत तसेच खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना विनंती आहे की आमच्या गावाकडे त्यांनी लक्ष द्यावे, कारण हा विकास होतो तुमच्यामार्फत. आत्ता आज आपण पाहतोय दोन्ही आमदारांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये विकासाचा झपाटा लावलेला आहे, आणि हा विकासाचा झपाटा लावत असतानाच आपल्याला अनेक अडथळे येतात, परंतु त्या अडथळ्यांना आपण सामोरे गेले पाहिजे.